आज आपण शिकणार आहोत परिमेय संख्यांना संख्या रेषेवर मांडणे मागील इयत्तेत आपण एक संख्या रेषा म्हणजे नंबर लाईन बनवून त्यावर पूर्णांक मांडले होते या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे धनपूर्णांक म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि शून्याच्या डावीकडे म्हणजे नेगेटिव्ह इंटीजर्स दाखवले जातात कोणत्याही दोन पूर्णांकाच्या मधील मधील अंतराला एकक अंतर असे म्हणतात चला ते अंतराचे समान भाग बनवा अशा प्रकारे यातील प्रत्येक भाग एककाच्या अंतरामधील एक छेद दहावा भाग असेल जर आपण शून्यापासून सुरुवात केली तर एक भाग घेऊन संख्या रेषेवर एक दहा असे दर्शविता येईल त्याचप्रमाणे दोन भाग घेतले तर दोन छेद दहा तीन भाग घेतल्यावर तीन छेद दहा इत्यादी भाग दर्शविता येतील अशाच प्रकारे दहापैकी दहा भाग घेऊन एक संपूर्ण म्हणजे एक दर्शवू शकतो आत्ताच आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या मांडल्या आहेत चला परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा मांडतात ते समजून घेऊ समजा आपल्याला परिमेय संख्या वजा पाच छेद संख्या रेषेवर मांडायचे आहे व्हिडिओ थांबवून प्रथम तुम्ही ही संख्या संख्या रेषेवर मांडण्याचा प्रयत्न करा चला मी सांगते इथे परिमेय संख्या वजा पाच छेद सहा एक ऋण परिमेय संख्या म्हणजे नेगेटिव्ह रॅशनल नंबर आहे आपल्याला माहित आहे की संख्या रेषेवर एका संख्येपेक्षा छोट्या संख्येला त्याच्या डावीकडे आणि मोठी संख्या त्याच्या उजवीकडे दर्शवली जाते सर्वच ऋण परिमेय संख्यांचे मूल्य शून्यपेक्षा कमी आहे त्यामुळे त्याचे स्थान शून्याच्या डावीकडे आहे त्यामुळे वजा पाच छेद सहाचे चे स्थान देखील शून्याच्या डावीकडेच असेल चला काही वेळासाठी ऋण चिन्हाकडे दुर्लक्ष करूया आता आपण पाहतोय पाच छेद सहा मध्ये अंश पाच हा छेद सहा पेक्षा छोटा आहे यावरून हे समजते की पाच छेद सहा ही संख्या एक पेक्षा म्हणजे एककापेक्षा छोटी आहे यावरून आपल्याला हे समजते की वजा पाच छेद सहाचे चे स्थान शून्य आणि वजा एक च्या मध्ये आहे वजा पाच छेद सहाचे चे अचूक स्थान शोधण्यासाठी आपण शून्य ते वजा एक मधील अंतराला सहा समान भागांमध्ये विभागू अशा प्रकारे या सहा भागांमधील कोणत्याही दोन क्रमागत भागांच्या मधील अंतर असेल एक छेद सहा परिमेय संख्या वजा पाच छेद सहाचा अंश आपल्याला सांगतो शून्याच्या डावीकडे एक छेद सहा अंतराचे पाच भाग घ्यावे लागतील याने आपल्याला वजा पाच छेद सहाचे अचूक स्थान प्राप्त होईल आता तुम्ही पंधरा छेद चारला संख्या रेषेवर मांडू शकाल का व्हिडिओ थांबवून प्रयत्न करा चला मी सांगते पंधरा छेद चार एक धनपरिमेय संख्या आहे त्यामुळे शून्याच्या उजवीकडे असेल आपण पंधरा छेद चारला तीन पूर्णांक तीन छेद चार अशा प्रकारे लिहू शकतो यामुळे आपल्याला समजते की ही परिमेय संख्या तीन आणि चारच्या मध्ये आहे अचूक स्थान शोधण्यासाठी आपण तीन आणि चार मधील एकक अंतराला चार समान भागांमध्ये विभागू आता आपण तीन पूर्ण आणि एक छेद चार अंतराचे तीन भाग घेऊन संख्या तीन पूर्णांक तीन छेद चार म्हणजेच पंधरा छेद चार दर्शवू आता तुम्ही कोणतीही परिमेय संख्या संख्या रेषेवर नक्की मांडू शकाल आज आपण शिकलो परिमेय संख्यांना संख्या रेषेवर मांडणे पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहूया